बड़ौदा शहर में आदिवासी संगठन का हल्ला बोल कार्यक्रम आयोजित किया गया। चंद्रपुर के बड़ौदा शहर में आदिवासी संगठन का हल्ला बोल जाहिर कार्यक्रम संपन्न हुआ। इस सभा के माध्यम से आदिवासी संगठन ने सत्ताधारी और विरोधी पक्ष पर आदिवासी समाज नाराज होने का स्पष्ट किया। आदिवासी समाज के नाराजगी का मुख्य कारण धनगर आरक्षण होने का स्पष्ट हुआ है, जिससे राज्य के 18 लोकसभा जगह पर आदिवासी मत की संख्या को ध्यान में लेते हुए लोकसभा और सत्ताधारी भाजपा का विदर्भ में निर्णायक पराभव करने का निर्धार आदिवासी संगठन ने व्यक्त किया। भाजपा के साथ ही सभी पक्ष ने आदिवासी मत का उपयोग करने का आरोप करते इस सरकार को आदिवासी मत ही खींचेगी, ऐसी भावना जाहिर कार्यक्रम में व्यक्त की गई। हल्ला बोल कार्यक्रम उद्देश असा आहे की बा या सरकार जे निरंतर आमच्यावर अत्याचाराने अन्याय करून राहिलेला आहे त्याच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून इथं लोक आलेले आहेत। तुम्हाला ही संख्या कमी वाटत असली तरी याच्यातून जे सैनिक निर्माण होणार आहे त्या एक एक सैनिक हा हजार हजार बरोबरचा सैनिक आहे आणि म्हणून प्रमुख कार्यकर्ते म्हणून इथे जे उपस्थित झालेले आहे आणि याच्यामार्फतून आम्हाला सरकारला स्पष्ट आम्हाला आव्हान द्यायचं आहे किंवा यापुढे जर आदिवासींवर अन्याय कराल तर निश्चितपणे तुमच्या या विदर्भाच्या 48 जागा आम्ही खाली पाडू आणि महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा क्षेत्रामध्ये आदिवासींचं प्राबल्य आहे त्या जागा निश्चितपणे आम्ही खाली पाडू। या जिल्ह्याचे खासदार जे हंसराज अहिर आहेत यांनी जेव्हा आदिवासीच्या मतावर ते निवडून येतात तिथं आदिवासींची लोकसंख्या मतदारसंख्या ही 5.5 लाखाच्या वरती असताना आम्ही प्रेमाने त्यांना निवडून देतो आणि ते धनगराची बाजू जाऊन तिथे दिल्लीमध्ये मांडतात। तर असंच चालत असेल तर या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांना धडा शिकवण्याचं काम गोंडवान गणतंत्र पार्टी आणि आदिवासी अस्मितेचा लढा आदिवासी हल्ला बोल म्हणजे नेमकं काय, कशासाठी, कुणासाठी, का म्हणून आपण आज या उन्हात इथे उपस्थित झालो? ऊन इतकी सहन करत ताणलेल्या तोंडाने इथे आपण सर्वजण उपस्थित होऊन आज मंचाकडे वाट बघतोय की आपल्याला कुठला निर्देश देणार आहे। तेव्हा आदरणीय मंच व उपस्थित माझे सगळे बांधव मी दोघांच्या वतीनं प्रास्ताविकाच्या माध्यमातून मी एवढी भूमिका मांडतो की आदरणीय मंच तसेच माझे सगळे बांधव मला एवढं म्हणायचं आहे आम्ही नाना रीतीचे धरणे आंदोलने मोर्चे निघाले कुठलेही अन्याय अत्याचार कुठल्याही प्रकारचा आपल्यावर घाला होत असेल सरकार करत असेल भ्रष्टाचारी नेते करत असतील प्रशासनातून होत असेल आम्ही न्याय प्राप्त करतो त्या पलीकडे जाऊन आम्ही धरणे करतो आंदोलने काढतो त्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये याचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्नही करतो। इवन दो आमचे बरेच जसे आपोच्या माध्यमातून असो की नाना संघटनेच्या माध्यमातून असो न्यायिक लढा देतात घेऊन राहिले न्याय सुद्धा मिळवून घेतात मिळवून मिळून राहिले पण तरी सुद्धा हे प्रशासन हे सरकार आदिवासीच्या कुठल्याही बाजूने निकाल लागला त्याची अंमलबजावणी करत नाही। मग एकीकडे आम्ही न्यायालयासाठी जाताना आम्हाला इतकं मजबूर केल्या जाते इतकं मजबूर केल्या जाते तर आमच्याकडे दुसरा पर्याय राहत नाही धरणे आंदोलने उपोषणे मोर्चे करून आम्हाला भेटत काय आलं काही नाही फक्त दुर्लक्षित फक्त दुर्लक्षित कोणी आमचा वाली नाही कोणी आमचा वाली नाही राष्ट्रपती असो राज्यपाल असो यांच्याकडे सुद्धा अनेक निवेदनं दिले तरी सुद्धा कोणी आमचा वाली नाही म्हणून कुठेतरी आम्हाला या सर्व सारासार बाबीचा एकंदरीत विचार करणं आहे। आदिवासीच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 138 संघटनेच्या वरून संघटना आहेत त्यापैकी काही प्रमुख संघटनांना आपण एकत्रित केलं